नमस्कार, रुचकर मेनू चैनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला खमंग चकलीची भाजणी कशी करतात ती सांगणार आहे। तर त्यासाठी लागणारी सामग्री आहे ती सगळी मी तुम्हाला सांगत आहे। इथे मी तांदूळ घेतलेले आहे, पोहे आहे, चणा डाळ घेतलेली आहे, धणे घेतलेले आहे, गहू घेतलेत, मूग डाळ घेतलेली आहे, उडीद डाळ घेतलेली आहे, ज्वारी आहे, साबुदाणा, जिरे आणि इथे गरम मसाल्यामध्ये मी एक अख्खी वेलची घेतले, कर्णफूल घेतले, दोन लवंगा घेतल्यात, दालचिनीच्या दोन काड्या घेतलेल्या आहेत, 20 एक मिरी घेतले आणि ही टरफळं घेतलेली आहेत। आणि हे तांदूळ जे आहेत हे पटणी आहे, ही मी धुवून चोळून सुकून घेतलेली आहे आणि सगळ्या डाळी पण मी धुवून चोळून सुकून घेतलेल्या आहेत। आता ती कशी करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे। ते भांड तापत ठेवलंय मी, आपलं तर कढई गरम झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला सगळं एक एक भाजून काढायचं आहे जिन्नस। आता मी तांदूळ टाकलेले आहेत भाजायला, आपल्याला आता हे तांदूळ असे छानपैकी भाजायचे आहेत। हे बघा, आता आपले तांदूळ भाजून झालेले आहेत। आता मी हे भांड्यामध्ये काढणार आहे। आता मी चणा डाळ टाकत आहे, चणा डाळ आपल्याला ही भाजून काढायची आहे। आणि ही सामग्री आहे तिचं सगळं मेजरमेंट मी प्रिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला सगळं शांततेत भाजायचं आहे, करपवायचं वगैरे नाही आहे। डाळ आपली आता भाजून झालेली आहे। आता मी भांड्यामध्ये काढणार आहे। त्यामध्ये आता उडदाची डाळ टाकत आहे। हे बघा, आपली उडदाची डाळ आता भाजून झालेली आहे, ती पण मी आता भांड्यामध्ये काढणार आहे। आता मी मूग डाळ टाकते। आपली डाळ मुगाची भाजून झालेली आहे, आता मी काढत आहे। आता मध्ये यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे। पोहे आता भाजून झालेले आहेत, असे आकसलेत बघा पोहे। आता हे पोहे मी काढत आहे। ज्वारी टाकते, बघा आपली ज्वारी भाजून झालेली आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळं पोहे भाजून काढायचं आहे। ज्वारी आता काढून गहू भाजत आहे। आपले गहू आता भाजून झालेले आहेत, मी काढत आहे। आता मी साबुदाणे भाजत आहे। आपले साबुदाणे झालेले आहेत, ते मी काढत आहे। यामध्ये मी थोडस ना गरम मसाला टाकते। हा गरम मसाला आपला गरम झाला, यावर मी धणे टाकते। धणे ऑलरेडी माझे भाजलेले आहेत, फक्त मी त्यांना गरम करणार आहे। धण्यांना भाजलेले धणे आहेत माझे। आणि यामध्ये मी जिरं पण टाकते, कारण जिरंही भाजलेलं आहे। आणि धणे जिरं या वस्तू कशा टिकवायच्या याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। हे फक्त मी गरम करत आहे। ते गरम झालेलं आहे, गॅस मी बंद करते। हे बघा, आपली खमंग आणि खुसखुशीत चकली भाजणी तयार आहे। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुचकर मेनू चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, कमेंट्स करा आणि अशा प्रकारे रेसिपी करून बघा। नमस्कार।